पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तमिळनाडू ही राज्य आणि पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांसाठी मतमोजणी पार पडत आहे. सुरुवातीच्या कलांवरून बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने बाजी मारल्याचे चित्र आहे. यावर राज्याचे सार्वजनिक पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपले मत व्यक्त केले. पश्चिम बंगालमध्ये या ठिकाणी पाहिलं असेल की राज्यामध्ये कोण नेतृत्व करू शकतो याच्यावर पुन्हा जनतेने शिक्कामोर्तब केलेलं आहे. कोण आपल्या खालच्या कामांना महत्त्व देऊ शकतं, कोण जनतेच्या हिताच्या कामांकरता पुढे येऊ शकतं याच्यावर लोकांनी शिक्कामोर्तब करून या ठिकाणी ममता दीदींना तिसऱ्या वेळेस त्या राज्याचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा केलेला आहे. भाजपमध्ये जरी दिल्लीहून रसद पुरवली गेली असली सगळ्या बाबतीतली, तरीसुद्धा राज्याचा नेतृत्व करणारा एकही नेत्याचं नाव त्यांच्याकडे नव्हतं असं माझा स्वतःचं मत आहे. आणि त्यामुळे कोणत्याही राज्याचा नागरिक केंद्राचं मतदान करताना वेगळ्या पद्धतीने करतो, राज्याचं मतदान करतानासुद्धा तो वेगळ्या पद्धतीने करतो. त्यांच्या मनात हे पक्क होतं की आमच्या नात्या राज्याचं नेतृत्व ही ममता दीदींनीच केलं पाहिजे आणि ते त्यांनी सिद्ध केलेलं आहे. भाजपकडे बंगालचे नेतृत्व करणारा चेहरा नव्हता, म्हणूनच पश्चिम बंगालमधील जनमताचा कौल ममता बॅनर्जींच्या बाजूने आला असं मत राज्याचे सार्वजनिक पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. अजिंठा शासकीय विश्रामगृहात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक आणि महाराष्ट्रातील पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालावर त्यांनी आपले मत मांडले. न्यूज 15 मराठीसाठी काशीनाथ चव्हाण, जळगाव.